अचानक कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली की बऱ्याच महिला खचून जातात, पण काही रणरागिणी त्यातूनही मार्ग काढून आपलं आयुष्य सुखकर करतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. पिंपरी चिंचवड मधल्या शांत्या गवळी अशाच एक रणरागिणी आहेत. पाच वर्षांपूर्वी पतीशी मतभेद झाल्यानं शांती गवळी पतीपासून वेगळ्या झाल्या. मग एक मुलगा आणि एक मुलगी यांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. पण या मुलांना कसं वाढवायचं, पोट्या पाण्याचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. पण खचून न जाता त्यांनी त्यातून मार्ग काढला. पिंपरीमध्ये स्वच्छ या संस्थेने त्यांना मदतीचा हात पुढे केला. या संस्थेमध्ये त्या गेली 3 वर्षांपासून चालक म्हणून काम करतायत. पण चालक होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. सकाळी 10:30 पासून त्यांचं काम सुरू होतं. पिंपरी चिंचवड मधल्या अनेक भागांत त्या कचरा गोळा करण्याची गाडी घेऊन जातात. परिसरातील लोक त्यांच्या गाडीला असलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकतात. तसं पाहायला गेलं तर कचरा गोळा करणारी गाडी चालवण्याचं काम हे पुरुष करतात. पण शांतीताईंनी या क्षेत्रात येऊन इतर महिलांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. माझा नवरा सोडून गेल्यानंतर मी एकदम गांगारली होती आणि काय करू हे मला सुधारत नव्हतं. त्याच्यानंतर मी विचार केला की कुठंतरी काम करावं आणि या 2 मुलांना सांभाळावं. म्हणून मी महानगरपालिकेच्या गाडीजवळ गेले. त्या लोकांना सांगितलं की मला हे शिकायची इच्छा आहे, तर त्यांनी मला हे प्रशिक्षण दिलं. आणि ज्या अर्थी ही जी संस्था होती, महिलांसाठी संस्था होती, स्वच्छ संस्था म्हणून होती, त्यामध्ये त्या महिलांनी पण मला खूप सहकार्य केलं. गेली 3 वर्ष काम करणारा शांतीताई आता या कामात चांगल्याच स्थिरावल्यात. या कामाचा मला अभिमान आहे असं शांतीताई सांगतात. घरोघरचा कचरा आम्ही गोळा करत असताना महिला येतात. महिलांची जे अडचणी असतात त्या आम्हाला सांगतात, आम्ही त्यांना सांगतो. व त्यांचं जे काही दिवसभराचा कचरा असेल तो कचरा गोळा करून आम्ही हे शहर स्वच्छ ठेवण्याचं काम राबवतो. शांतीताईंच्या कष्टामुळे त्यांचं कुटुंब आज व्यवस्थित चालतंय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्या आज मानाने आपलं आयुष्य जगतात. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.